नमस्कार. आज आपण मूग डाळीचा हलवा बनवूया. त्यासाठी एक वाटी मूग डाळ भिजवून, 4 तास भिजवून ठेवली होती, अर्धी वाटी तूप, मोठी वाटी आहे, साखर जितकी मूग डाळ तितकी साखर, आणि तितका साखर एवढाच पाणी पाक बनवण्यासाठी. बेसन अर्धी वाटी, पाव वाटी, बारीक रवा, केशर ऑप्शनल आहे, वेलची पूड 1 चमचा, बदाम, काजू, पिस्ता आणि काजू. सर्वप्रथम मूग डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे. बघा, मूग डाळ अशा प्रकारे वाटून झाली. साखर घालून घेते, 5-7 तास, एकदम जाड पाक नाही करायचंय, फक्त साखर त्यामध्ये विरघळून घ्यायची आहे, कारण आपल्याला हा पाणी, साखरेचं पाणी हलव्यामध्ये वापरायचं आहे. केशर ऑप्शनल आहे, कलर साठी घालायचंय. दह्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची. बघा, आता पाक आपला रेडी आहे. आता हा मी बाजूला करून ठेवते आणि कलर पण छान आलेला आहे. तू घालून घेते मी सगळं. मुरळीच्या हलव्याला जरा तूप, जितका डाळ असते तितकं तूप लागतं. तूप विरघळलं का त्यामध्ये बेसन आणि रवा घालून घेते आणि व्यवस्थित भाजून घ्यायचंय. रवा घालून घेते, बेसन घालून घ्यायचंय. आता अशा प्रकारे सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचंय एकदम तुपामध्ये. आता यामध्ये डाळ घालून घेते भाजी वाटलेली. रवा आणि बेसन व्यवस्थित भाजलं गेलंय, त्यामध्ये ही सगळी डाळ घालून घेते. बघा, अशा प्रकारे मी मध्ये डाळ घालून घेतली. यामध्ये आता व्यवस्थित असं परतत राहायचं आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हे परतत राहायचंय. आता बघा, तूप पूर्ण त्याने डाळीने तूप पूर्ण सोसून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मंद आचेवर व्यवस्थित फिरवत जायचंय आणि जर तूप थोडस लागलं तर पुन्हा घालायचंय. अशा प्रकारे व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत डाळ भाजून घ्यायची. बघा, डाळीचा कलर चेंज होत आहे, आता सोनेरी होत आहे, गोल्डन. आणि हेच मिश्रण असंच भाजून तुम्ही 1 महिना सुद्धा फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि वेळेवर मग त्याच्यामध्ये साखरेचा पाक टाकून जेव्हा आपल्याला हलवा खायचा तेव्हा तेवढा काढून तो वेळेवर बनवू शकता. हे 1 महिना आरामात राहते फ्रीज मध्ये, हवा बंद डब्यामध्ये असं. पण व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचंय, त्याच्यामध्ये पाणी राहायला नाही पाहिजे, नाही तर त्याला बुरशी येईल. आता थोडं थोडं तूप सेपरेट व्हायला लागलं म्हणजे आपली डाळ भाजत आली आहे व्यवस्थित. तर त्यामध्ये थोडस ड्रायफ्रूट घालून देऊया, थोडेसे बदाम, थोडेसे काजू, थोडेसे पिस्ता. बघा, डाळीला कसा मस्त आता कलर आलेला आहे. तूप पण सेपरेट होत आहे, तुटत आहे तुपकट, आणि कलर पण मस्त आणि सुटसुटीत एकदम फारपूसशी लागलेली आहे. बरं, एकदम मस्त हलवाई सारखी, काही ना खवा ना मावा कसली गरज नाही. खूप सुंदर असा, थोडा वेळ लागतो कारण मूग डाळ शिकायला खूप वेळ लागते भाजायला सुटसुटेपर्यंत. आणि पुन्हा उघडायची काही आवश्यकता वाटी नाही, कारण एक वाटी तूप बरोबर झालं. हे तूप फुटायला लागले म्हणजे आपली डाळ ही भाजून झाली. आता यामध्ये पाक घालून घेते. पाक घालून असं फिरवत राहायचंय व्यवस्थित, मंद आचेवर असं फिरवत राहायचं. कलर पण छान आलेला आहे, बघा छान कलर आला. तुम्ही ह्यामध्ये फूड कलर घातला तर अजून सुंदर कलर दिसेल. मी थोडस केशर घातलेलं आहे एक ऑरेंज कलर येण्यापूर्वी. वेलची पूड घालून घ्यायची. जर आपल्याला वाटलं की एवढ्या पाण्यामध्ये साखरीच्या पाण्यामध्ये हलवा शिजणार नाही, तर थोडस अर्धा वाटी
पाणी जास्त घातला तरी काही हरकत नाही, कारण तो पूर्ण कोरडा होतो नंतर शिजल्यानंतर. बरं, एक वाटी का दीड वाटी घातलं पाणी तरी चालतं साखरेमध्ये. ते तेल तूप सुटत आहे साईडला. बघा, हा पूर्ण व्यवस्थित आपला बुडाईचा हलवा शिजून तयार आहे. बघा, मस्त असा. अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की माझी रेसिपी आवडली की नाही आणि कशी झाली मुगडाळीचा हलव्याची. बघा, मस्त दाणेदार असा मुगडाळीचा हलवा आपला तयार आहे. आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेते. बघा, मस्त असा मुगडाळीचा हलवा तयार आहे. बघा, मी आता मस्त याला पिस्ता आणि बदामने गार्निश करून घेते. मस्त असा मुगडाळीचा हलवा तयार.